जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं फुलंब्री पोलिसांच्या वतीने तालुक्यातील गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलींना सुरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये फुलंब्री पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर स्वरक्षणाबाबत या ठिकाणी मुलींना धडे देण्यात आले. दरम्यान औरंगाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती या ठिकाणी पोलिसांच्या वतीने देण्यात आली. शनिवारी गावाचा बाजाराचा दिवस असूनही यावेळी मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात सहभागासाठी विद्यार्थिनींनी दाखवलेल्या उत्स्फूर्त उत्साहाकरिता पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे यांनी गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असल्याचं सांगून कुमारी वैष्णवी प्रभावर चंद्रे या विद्यार्थिनीने उत्स्फूर्तरित्या धाडसाने उभे राहत पोलिसांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री दांडगे, पोलीस नाईक श्री बागल आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शिवाजी जाधव, अनिल देशमुख, श्रीमती सोळुंके, राजेंद्र जगताप, श्रीमती सुनंदा विटेकर, श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती ठाकरे, श्रीमती कुंदे, श्रीमती पळसीकर, कावेरी झाल्टे, अर्चना नेरपगार आदींचीही उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.